पुण्यातील युनिव्हर्सल रुग्णालयातील डॉक्टरांनी एमएनमधील 23 वर्षीय तरुणावर मज्जारोग बसवण्याची यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून नवीन जीवनदान दिलंय. मनसूर मोहम्मद हुसेन हा तरुण एमएनच्या लष्करात कर्तव्य बजावत असताना युद्धादरम्यान त्याच्या मानेला गोळी लागून दुखापत झाली होती. त्यानंतर त्याचे संपूर्ण शरीर विकलांग झाले होते. पुण्यातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अनंत बागुल यांच्या नेतृत्वाखाली मनसूरवर 4 डॉक्टरांच्या पथकाकडून अत्यंत क्वचित केली जाणारी अशी मज्जारज्जू बसवण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. ह्या शस्त्रक्रियेमध्ये सर्जन्सनी त्याच्या मेसिकिमल आदिपेशी अस्थिमज्जातील पेशींच्या पाठीच्या कण्यांचा हानी झालेल्या भागात प्रत्यारोपण करण्यात आलंय. आता या शस्त्रक्रियेनंतर मनसूरमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. ही गंभीर अशी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर आम्हाला प्रोत्साहन मिळालं असून भविष्यकाळात अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी सज्ज असल्याचं डॉक्टर अनंत बागुल यांच्याकडून सांगण्यात आलंय. श्री मनसूर याला बंदुकीच्या गोळीमुळे मज्जारज्जू त्याचा फाटला गेला होता. मज्जारज्जू प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या युनिव्हर्सल हॉस्पिटल येथे पार पडली आहे. ही खूप दुर्मिळ शस्त्रक्रिया असून जगात खूप कमी ठिकाणी या झालेल्या आहेत. नशिबाने मनसूर यांना झपाट्याने प्रगती होत असून त्याला नवीन जीवन म्हटलं मिळालं असं म्हटलं तरी चालेल. मनसूर हा येमनी सैनिक आहे. 23 वर्षीय येमनी सैनिक आहे आणि बंदुकीच्या गोळीमुळे त्याला 3 ठिकाणी गोळ्या लागल्या होत्या. मानेतलं 1 गोळी आरपार झालं गेल्यामुळे त्याचे हात आणि पाय याची ताकद गेली होती आणि त्याकरता मज्जारज्जू प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आम्हाला करावी लागली. माझ्या माहिती इतर शस्त्रक्रिया अशी प्रकारची शस्त्रक्रिया भारतात माहीत नाही आहे. परदेशी 3-4 ठिकाणी झालेल्या आहेत. पुण्यातली तर निश्चितपणे पहिली आहे. मज्जारज्जूचा नवीन तुकडा बसवणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे आणि तांत्रिकदृष्ट्या अतिशय किचकट आहे, पण तरी आम्ही सक्सेसफुली ही पार पाडली. येमेन सरकार याला निश्चितपणे अर्थसहाय्य करते आणि रुग्णालय मिळालेलं आहे.